आज तर एका अशा परिस्थितीमध्ये ही कार्यकारणी आपण घेतोय की ज्यावेळी महाराष्ट्रावर एक विश्वासार्हचं संकट उभं राहिलं महाराष्ट्र देशातील सर्वाधिक प्रगतिशील देशातील सर्वाधिक समृद्ध सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य पण आज या राज्यामध्ये सरकार कुठं आहे हे विचारण्याची वेळ आपल्यावर आली आहे सरकारचं अस्तित्व कुठे दिसून पडत नाहीये एक मुख्यमंत्री आहेत त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री मानतोय पण आपल्या स्वतःच्या पलीकडे पाहायला तयार नाहीये आणि महाराष्ट्रातली जनता ही अक्षरशः रोज होरपळते आहे पण त्यांच्याकडे लक्ष देण्याकरता त्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याकरता आज कोणी या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत नाही कोणी राज्य म्हणून विचार करत नाही कोणी जनतेचा विचार करत नाही कोणी समस्यांचा विचार करत नाही खरं म्हणजे पाच वर्ष आपलं सरकार होतं आपल्या सरकारच्या काळामध्ये कशावर चर्चा व्हायची समृद्धी महामार्गावर व्हायची मेट्रोवर व्हायची कर्जमुक्तीवर व्हायची जलयुक्त शिवारवर व्हायची शेतकऱ्यांच्या मदतीवर व्हायची सर्वांना घरं कसं देता येईल याच्यावर व्हायची डिजिटल इंडियावर चर्चा करायचो आपण उद्योगीकरणावर चर्चा करायचो पण आज परिस्थिती काय आहे यातल्या कुठल्याच गोष्टीवर चर्चा होत नाही आज या सरकारमध्ये चर्चा कशावर होते गांजा नाही हर्बल तंबाखू सीवीडी स्मोक वसुली स्थगिती बलात्कार दंगली खंडणी या सरकारच्या काळामध्ये ज्या प्रकारचा अनाचार दुराचार आणि भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतोय हा माझा दावा आहे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारचं नाव हे इतिहासामध्ये दिलं